नमस्कार मंडळ मी कांचनौम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वेडमी पोळी खांदेशी मध्ये हा प्रकार खूप केला जातो ज्या लोकांना पुरणपोळी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि पुरणपोळीपेक्षा करायलाही सोपी आहे शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी इथे घेतलेली आहे टू डाळ आणि मी ती तीन ते चार तासासाठी पाण्यात भिजून ठेवलेली होती डाळ तिथं परफेक्ट भिजलेली आहे आता ही पॅनमध्ये टाकून मी दहा मिनटं शिजवणार आहे ह्या डाळीला शिजायला फारसा वेळ लागणार नाही कारण भिजत ठेवलेली होती चणा डाळ केली चणाडाळची पुरणपोळी केली तर ती शिजायला वेळ लागते आणि पुरण वाटा त्यानंतर परत पर शिजवा ही खूप डोक्याला हेडक असतो पण ही पोळी खूप झटपट बनते खायला तितकीच टेस्टी पण आणि ज्यांना पुरणपोळी खायला आवडत नाही ना त्यांनी ती आवर्जून बनवा तुम्ही ते बघू शकता दहा मिनटामध्ये सगळं पाणी इथं मी आटलेलं आहे आणि डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे त्यात टाकत आहे साखर आणि मिक्स करून घेणार आहे आणि अजून तीन ते चार मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात डाळ आपली इथे छान शिजलेली आहे पाणी पण साखरेचं कमी झालं आहे त्यात टाकत आहे जायफळ किसलेलं तुम्ही जायफळच्या ऐवजी इथे वेलची पावडर पण यूज करू शकतात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ही डाळ आहे ना हे सारण डाळ किंवा हे सारण अजून घट्ट होणार आहे परफेक्ट सा असं आपलं तर सारण रेडी आहे आता हे व्यवस्थित मी थंड करून घेते आता पोळी बनवण्यासाठी पोळ्यांचं पीठ मळून घेतलं आहे तर नॉर्मल मी इथे गव्हाचं पीठ एक वाटी एक वाटी मैदा असं मिक्स करून पीठ मळलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि तेल टाकलेलं होतं आणि सारण पण आपल्या इथे आता थंड झाल्यावर घट्ट झालेलं आहे आता याची पोळी आपण बनून घेणार आहोत सारण व्यवस्थित स्ट्रप करायचं आहे तसं म्हटलं तर ही पुरणपोळीची बहीणच समजली जाईल पण पुरणपोळी करण्यासाठी खूप वेळ लागतो तसं ही पोळी बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी तितकीच खरपूस होते आणि याची पोळी मी आता लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इझिली पोळी लाटली जात आहे आता ही दोन्ही साईडनी छान होईपर्यंत मी भाजून घेणार आहे लगेच मी तूप सोडणार नाही आहे दोन्ही साईडनी पोळी थोडी भाजणार आहे नंतर तूप सोडायचं आहे आता सोडणार आहे साजूक तूप ही साजूक तुपाबरोबर खायला सुद्धा खूप छान लागते किंवा जसं नॉर्मल पुरणपोळीबरोबर आपण कटाची आमटी करतो ना आणि भात त्याबरोबर सुद्धा ही टेस्टी लागते शनावारासाठी तुम्ही ही पोळी बनवून ठेवू शकतात छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत पोळी मी आता चांगली भाजून घेणार आहे इथे आपली बेडवी पोळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही फेडवी पोळी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा व्हिडिओ कोणतेही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद